साखर कारखान्यांच्या बाबतीत जसा विचार केला तर 3,000 कोटी जे जनतेचे पैसे आहेत ते आता सरकार भरणार असल्याची माहिती पुढे येते. नाही, मला या संदर्भातली माहिती नाही आहे. बघा, याच्यामध्ये माझं दोनच महत्वाचे विषय आहेत. पहिली गोष्ट अशी की साखर कारखाने आपण जगवले पाहिजेत, याचं कारण शेवटी ऊस गाळप जर झाला नाही तर शेतकऱ्याचं नुकसान होतं. पण त्याच वेळी ज्यांनी बुडवले त्यांनाच मदत करायची आणि पुन्हा पुन्हा बुडवायची संधी द्यायची हे मात्र योग्य नाही आहे. मदत केली पाहिजे, पण मदत करताना ज्यांनी बुडवलं त्यांना ती संधी मिळणार नाही, पुन्हा ते बुडवू शकणार नाही, याची काळजी सरकारने घेणं अधिक महत्व. साखर कारखान्यांच्या बाबतीत जसा विचार केला तर 3,000 कोटी जे जनतेचे पैसे आहेत ते आता सरकार भरणार असल्याची माहिती पुढे येते. नाही, मला या संदर्भातली माहिती नाही आहे. बघा, याच्यामध्ये माझं दोनच महत्वाचे विषय आहेत. पहिली गोष्ट अशी की साखर कारखाने आपण जगवले पाहिजेत, याचं कारण शेवटी ऊस गाळप जर झाला नाही तर शेतकऱ्याचं नुकसान होतं. पण त्याच वेळी ज्यांनी बुडवले त्यांनाच मदत करायची आणि पुन्हा पुन्हा बुडवायची संधी द्यायची हे मात्र योग्य नाही आहे. मदत केली पाहिजे, पण मदत करताना ज्यांनी बुडवलं त्यांना ती संधी मिळणार नाही, पुन्हा ते बुडवू शकणार नाही, याची काळजी सरकारने घेणं अधिक महत्व.